हेर काय पोरा पाणी इतक म्हणजे काय या गावात धड पाण्याची सोय आहे का आणि तुम्ही एवढ्या लांब जाणार आणि कळशा भरून आणणार ते पाणी पुरणार आहे का आणि शुद्ध पाणी मिळणं अशक्यच त्यामुळे तब्येत खराब होणार कसं बोलतेस आई अग तुझ्या त्रासात भर नको ना म्हणून शहरात येतानाच जास्तीच पाणी घेऊन आले अरे माझ्या त्रासाची काळजी घेतलीय माझ्या पोरांनी पोरांनी आता सरकार बदललंय आणि परिस्थिती ही शुद्ध पाण्याची गंगा आपल्या घरात अवतरली बघ जा बघ जा महाराष्ट्र शासन आता स्वच्छ आणि शुद्ध पाणी नळावाटे थेट घरापर्यंत पोहोचवणार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संप मागे धुळ्यात जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी करत कर्मचारी संघटनेने केला आनंदोत्सव साजरा राज्यात गेल्या 7 दिवसापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जुने पेन्शन योजना संदर्भात संप सुरू होता गेल्या 8 दिवसात विविध प्रकारचे आंदोलनही करण्यात आलं होतं आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संघटनेच्या बैठकीतून सकारात्मक दृष्टीने मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामुळे आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संप मागे घेण्यात आला धुळे शहरातील क्युमन क्लब परिसरात कर्मचारी संघटनेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत पेढ्यांचं वाटप केलं एकमेकांना पेढे भरवत एकमेकांना अभिनंदन करून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच संप यशस्वी झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं राज्य शासनाने दिलेले आश्वासन लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षाही संघटनेच्या वतीने करण्यात आली तसेच संप काळात शहरवासियांची गैरसोय झाली असेल त्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली शुभ संध्या
14 मार्च पासून जो आम्ही वेगवेगळ्या संपावर सर्व आरोग्य खातं आणि संपूर्ण कर्मचारी संघटना यामध्ये उतरलेल्या होत्या, तर आम्ही या 7 दिवसामध्ये विविध प्रकारच्या उपक्रम आम्ही राबवले आहेत. जसं काही थाळीनाद म्हणा किंवा ह्या उदाहरणार्थ थाळीनाद वगैरे हे सगळे आम्ही उपक्रम राबवले आणि आज शेवटी 7व्या दिवशी शासनाला त्याची जाग आलेली आहे आणि शासनाने आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. जुनी पेन्शन योजना ही मान्य केलेली आहे, यासाठी त्यांनी समिती देखील नेमलेली आहे असे आमच्या समन्वय समितीने आम्हाला सांगितलेले आहे. आणि उद्यापासून आम्ही सर्व आरोग्य खात्याचे कर्मचारी संपावर न उतरून कामावर जाणार आहोत. तसेच आम्ही धुळेकर जनतेला सांगू इच्छिते की जो काही आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला तो त्रास त्या त्रासामुळे मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करते, परंतु आमचा हा जो हक्क आहे तो आमचा न्याय हक्क होता, त्यामुळे आम्हाला संपावर उतरणं गरजेचं होते. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.